करण्यासाठी पोलिसांनी जनजागृती व्हॅन आणि पथसंचलनाच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. ब्रेक द चेनच्या नियमांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून 19 एप्रिलपासून जनजागृती रॅलीचे आयोजन केले आहे. यासाठी स्वतंत्र व्हॅन तयार करण्यात आली आहे. या व्हॅनच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या संकल्पनेतून COVID-19 जनजागृती व्हॅन तयार केली असून ती ग्रामीण भागातील गावांमध्ये फिरत आहे. यातील PA सिस्टमच्या माध्यमातून नागरिकांना कोरोनाबद्दल खबरदारी घेणे, मास्क वापरणे, डिस्टन्सिंग ठेवणे, हात वारंवार सॅनिटाईज करणे किंवा साबणाने स्वच्छ धुणे, 2 व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर बाळगणे यासह सध्या असलेल्या संचारबंदी व जमावबंदी आदेशाचे पालन करण्यासंदर्भात स्पीकरच्या माध्यमातून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. सध्याच्या परिस्थितीत विनाकारण घराबाहेर पडून फिरणाऱ्यांची रस्त्यावर कोरोना चाचणी करण्यात येत आहे, त्यामुळे कोणीही बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. सोमवारी करमाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 50 नागरिकांची चाचणी करण्यात आली. यामध्ये 7 जण पॉझिटिव्ह आले तर पोलीस ठाणे वैजापूर अंतर्गत 40 नागरिकांची चाचणी केली असता 3 जण पॉझिटिव्ह आले. तसेच गंगापूर पोलीस ठाणे अंतर्गत 70 नागरिकांची चाचणी केली असता 7 जण पॉझिटिव्ह आढळले. त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. करमाळ वैजापूर सिल्लोड पैठण गंगापूर सोयगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथसंचलन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केले आहेत. विनामास्क फिरणाऱ्या 174 नागरिकांविरुद्ध कारवाई करत 21,500 रुपये तर मोटर वाहनधारकांविरुद्ध 28,500 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.